प्रतापनगर थाने के तहत त्रिमूर्ति नगर इलाके में वृद्ध दंपत्ति को वॉशिंग पाउडर का डेमो दिखाने के बहाने घर से अज्ञात आरोपियों ने 1,60,000 रुपए के गहने ठग लिए। यह घटना शुक्रवार को दोपहर 12:45 पर हुई। फरियादी अनुपमा अरुण रांडे है। अनुपमा रांडे अपने पति अरुण रांडे के साथ घर में बैठी थी। इसी दौरान उनके घर के दरवाजे पर 2 अज्ञात युवक खड़े दिखाई दिए। उन्हें युवकों ने वॉशिंग पाउडर की मार्केटिंग के लिए डेमो कर दिखाने का झांसा दिया। आरोपियों ने यादी के हाथ के सोने के कंगन साफ कर देने का दावा किया। उनके गले से मंगलसूत्र भी निकलवाया। कुछ देर के लिए रांडी दंपत्ति को कुछ समझ में नहीं आया। उनकी नजर चुकाकर आरोपियों ने 1,60,000 रुपए के गहने चुराए। इसके बाद गहने लेकर फरार हो गए। पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच कर रही है। काल दिनांक 6/1/2023 रोजी दुपारी 1 सुमारास नेताजी कॉलनी त्रिमूर्ति नगर येथे रानडे दाम्पत्य राहतात। त्यांच्याकडे 2 इसम आले होते आणि ते उजाला वॉशिंग पावडर याची ॲडव्हर्टायझिंग करता आलेले होते। ते दोनही व्यक्ती रानडे दाम्पत्याकडे गेले तर ज्या महिला होत्या त्यांना मिळाल्या। 68 वय आहे त्यांची। त्यांना सांगितलं की आम्ही हे उजाला पावडरचं ॲडव्हर्टायझिंग करतो, तुमच्या कुठल्याही वस्तू द्या आम्ही त्या चमकवून देतो। तर असे म्हणून त्यांनी त्यांना सुरुवातीस चांदीच्या वस्तू मागितल्या। त्या ज्या 2 इसम आहेत त्यांनी त्या चमकवून दिल्या। नंतर त्यांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही मंगळसूत्र आहे आणि ज्या बांगड्या आहेत तर त्या द्या, आम्ही असली आहेत की नकली आहेत हे चेक करून देतो। तेव्हा त्या महिलेने त्या इस्मांना सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र सोपविले। त्याच्यानंतर त्यांना सांगितले एक थोडंसं पाणी घेतलं, त्यात त्यांनी हळदी पावडर वगैरे टाकण्यास सांगितली। 1 त्यांनी हळदी पावडर टाकली असता त्यांना सांगितलं की फक्त एवढीशी हळदी होणार नाही, पुन्हा घेऊन या। तर असे म्हटल्यानंतर ती महिला आतमध्ये किचनमध्ये हळदी आणण्यासाठी गेली असता ते 2 इसम जे आहेत ते त्यांचं मंगळसूत्र 10 आणि सोन्याच्या 2 बांगड्या 30 असा एवज घेऊन पसार झाले आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक झालेली आहे। ते 2 इसम त्यांच्याजवळ एक काळी बॅग होती आणि ते 30 ते 35 वयोगटातील होते, सावळे होते। एकाने निळा जीन्स टाकलेला होता। तर ह्या घटनेवरून मला हे सांगायचं आहे की अशा फसवणूक करणाऱ्या इसमांचं वृद्ध दाम्पत्य हे टार्गेट आहे। तर मी याद्वारे लोकांना असे आवाहन करू इच्छितो की असं जर कुणी ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी कुठलंही वॉशिंग पावडर म्हणा किंवा इतर करण्याकरता जर संबंधित व्यक्ती आपल्या ओळखीची नसेल तर अशा व्यक्तींना घरात घेऊ नये। किंवा त्यांनी कुठलंही जे आमिष दिलं जात असेल आपल्याला त्या आमिषाला आपण बळी पडू नये। आणि जर आपणास काही संशयित वाटलं तर डायल 112 त्यांनी कॉल करावा आणि आपली फसवणूक टाळावी आणि पोलिसांनाही सहकार्य करावे। धन्यवाद। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।